नमस्कार फ्रेंड्स, अभिज्ञान किचन आणि फूड ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज आपण जिलापी मासा गावरान पद्धतीने कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तर त्यासाठी मी 1.5 किलो मासा घेतलेला आहे आणि आता आपण माशासाठी लागणारा मसाला काय आहे ते पाहूया। तर इथे मी अर्धी वाटी खोबरं चिरून घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण घेतलेलं आहे। तर आता आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि यामधून मी थोडंसं वाटण माशासाठी वापरणार आहे आणि बाकीचं मी ठेवून देणार आहे। तर फ्रेंड्स, आता आपण मासा बनवण्यासाठी लागणारा मसाला काढून घेऊया। तर या वाटीमध्ये मी जेवढा मसाला लागणार आहे तेवढा काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला गॅसवर कढई तापवून घ्यायची आहे। कढई चांगली तापली की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। जर तुम्ही जास्त मासा आणला असेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे तेल घालू शकता। आता आपण वाटण करून घेतलेलं आणि चटणी आणि हळद हे आपण मिक्स करून घेऊया। तर पहिल्यांदा आपल्याला तेलामध्ये खोबरं कोथिंबीरचं वाटण केलेलं होतं ते परतून घ्यायचं आहे। खोबऱ्याचा आणि लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्यामध्ये चटणी आणि हळद घालायची आहे। ही चटणी घरी बनवलेली आहे, याला काळं तिखट म्हणतात। तर हे एकसारखं परतून घ्यायचं आहे। आता आपला मसाला पूर्णपणे भाजलेला आहे, म्हणजे त्याचा कच्चापणा पूर्णपणे निघून गेलेला आहे। आता आपल्याला त्यामध्ये मासा टाकायचा आहे। मासा आपल्याला शिजवून घ्यायची काही गरज नाही, कारण की मासा लगेच शिजतो, त्यामुळे आपल्याला कच्चा मासाच टाकायचा आहे। आता हा मासा पूर्ण एकसारखा करून घ्यायचा। माशाला एकसारखं करून घेतल्यानंतर आपल्याला त्याला वरून मीठ टाकायचं आहे। जर तुम्ही वरून मीठ टाकणार नसाल तर तुम्ही आधी मासा बनवायच्या आधी त्याला हळद मीठ लावून 10 मिनिटासाठी ठेवू शकता। आणि मीठ टाकल्यानंतर थोडं कच्चं तेल वरून टाकायचं, म्हणजे माशाला अधिक चांगली चव येते। कच्च्या तेलामुळे मासा चवदार लागतोय। तर आता आपण मीठ आणि तेल एकसारखं करून घेऊया आणि याला 5 मिनिटं वाफवून घेऊया। तर आता तुम्ही पाहू शकताय हा मासा पूर्ण एकसारखा झालेला आहे आणि शिजलाय सुद्धा थोडाफार। आणि आता मी याला एक वाफ देऊन नंतर याच्यावर फिश मसाला टाकलेला आहे। आता हा फिश मसाला टाकल्यानंतर आपल्याला अजून थोडा वेळ याला वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम परफेक्ट हा शिजेल मासा। तर आता हे आपण मसाला टाकलेला आहे ते एकसारखे करून घेऊया। तर थोड्याच वेळात आपला मासा खाण्यासाठी तयार होणार आहे। जर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। असेच तुमच्यासाठी मी छान छान व्हिडिओ घेऊन येईन। तर आता याला आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया। तर मी 5 मिनिटासाठी मासा झाकून ठेवला होता आणि आता हा मासा परफेक्ट शिजलेला आहे आणि जो मसाल्याचा फ्लेवर आहे तो सुद्धा त्यामध्ये उतरलेला आहे। आणि आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया आणि हा मासा आता आपल्या खाण्यासाठी तयार आहे।
एक वेळ तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान मासा लागतोय हा। ही आपली माशाची सगळ्यात साधी आणि सोपी रेसिपी आहे, एक वेळ घरी नक्की ट्राय करून बघा। तर फ्रेंड्स, चला आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।